रूप पाहता लोचने
विठ्ठल परवा तुहा विठ्ठल परवा सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने तुहा विठ्ठल परवा तुहा विठ्ठल परवा जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे।
हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय श्री राम हरी जय जय राम सर्व सुखे आजे येथे ची ओळली सर्व सुखे आजे येथे ची ओळली संतांची देखिले चरणांबुजे संतांची देखिले चरणांबुजे संतांची देखिले चरणांबुजे सर्व सुखे आजी येथे ची ओळली सर्व सुखे आजे येथे ची ओळली सर्व सुखे आजी येथेची ओळली सर्व सुखे आजी येथेची ओळली संतांची देखिले चरणांबुजे संतांची देखिले चरणांबुजे संतांची देखिले चरणांबुजे सर्व काळ होतो आठवीत मनी 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 पिटले ते धनी निगाडे पिटले ते धनी निगाडे पिटले ते धनी निगाडे तुका म्हणे वाचा राहिले कुंठित 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 पुढे झाले चित्त समाधान झाले चित्त समाधान झाले चित्त समाधान तुका म्हणे वाचा राहिले कुंठित 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 पुढे झाले चित्त समाधान पुढे झाले चित्त समाधान सारे चित्त समाधान सर्व काळ होतो आठवीत सर्व काळ होतो आठवीत सर्व काळ होतो आठवीत सर्व काळ होतो आठवीत पिटले ते धनी ने काळे हरिभक्तिपरायण भजन सम्राट नवनाथ महाराज जाधव हरिभक्तिपरायण भजन सम्राट चौधरी सर पुरुष महिला मंडळ मंडळ आपण पण पुढे सरका गर्दी झाली मागे या सरका येत असं पुढे सरका सरका पुढे सरका पुरुष मंडळी पण पुढे या जरा पुढे आले की मग सर्व सुखे आजी सर्व सुखे आ
चरणामृते सर्व काळ होतो आठवीत मणी सर्व काळ होतो आठवीत मणी भेटली ते भेटली
ते धनी येणे काळी इटली ते धाळी इटली ते धणी येणे काळ इटली ते इटली ते Hello.
सर्व सुखे आज येथेची ओळली, सर्व सुखे आज येथेची ओळली, संतांची देखिली चरणांबुजे, सर्व काळ होतो आठवी तमणी, फिटली ते धनी येणे काळे, तुका म्हणे वाचा, तुका म्हणे वाचा, राहिली कुंठीत पुढे झाले चित्त समाधान, सर्व काळ होतो आठवी तमणी, फिटली ते धनी येणे काळे, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, यदक्षरं मनाखेय आनंदं मज केवलं, श्रीमन्निवृत्तीनाथेति ख्यात मदैवत महाश्रेत, सर्व सुखे आजी येथेची ओळली, संतांची देखिली चरणांबुजे, सर्व काळ होतो आठवीत मणी, फिटली ते धनी येणे काळे, वैराग्यश्य परम मूर्ती संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय महाराज यांचा अत्यंत महत्वाचा अतिशय प्रासादिक तीन चरणाचा अभंग आजच्या संकीर्तन सेवेकरिता आपण घेतलेला आहे, गायलेला आहे. ज्या परम असा पावन या धर्म मंडपामध्ये आपण उपस्थित आहोत, औरंगाबाद शहरामध्ये घडत असलेला हा महायज्ञ, या महायज्ञामध्ये तीन गोष्टी आहेत. ज्ञानदानाचा यज्ञ आहे, अन्नदानाचा यज्ञ आहे, आणि भगवान परमात्म्याला प्रिय असणारा मंत्र उच्चाराचा यज्ञ आहे. परमपूज्य योगीराज हंस तीर्थ स्वामी महाराज अर्थात अण्णा महाराज या महान विभूतीच्या, या महात्म्याच्या जन्मशताब्दीच्या पर्व कालावर हा उत्सव चालू आहे. महाराजांचे उत्तराधिकारी परमपूज्य नाना महाराज आणि परमपूज्य आप्पा महाराज यांचा प्रत्यक्ष उपस्थितीमध्ये त्यांच्या मार्गदर्शनाने हा उत्सव चालू आहे. परमपूज्य अमरीश महाराज व परमपूज्य अनिरुद्ध महाराज या प्रत्यक्ष कीर्तनाला उपस्थित आहेत आणि कार्यक्रमाचं संयोजन करतायत. हा मोठा योग आहे बुवा, हा मोठा योग आहे. एखाद्या महात्म्याच्या जीवनात घडलेल्या उपासनेचा त्यांच्या भक्त परिवाराच्या द्वारा त्यांचं निर्वाण झाल्यानंतरही व्यक्त केलेली कृतज्ञता शताब्दी महोत्सव. खरं म्हणजे हा संगम याकरिता आहे महाराज, आपल्या आयुष्यभर स्वामी महाराजांनी म्हणजे अण्णा महाराजांनी पायी तीर्थ केले. पायी तीर्थ ही एक उपासना आहे, हा एक त्याग आहे.
संत पायी तीर्थ का करतात? लौकिकासाठी करतच नाही. निर्माण असलेले भूतलावरचे तीर्थ काही मर्यादित वाहतात आणि त्या तीर्थापर्यंत अनेक जीवांना जाऊन सुषणात व्हावं लागतं. पण या विश्वातले संतरूपी तीर्थ अमर्याद वाहतात आणि सामान्य जीवापर्यंत आपले चरणतीर्थ घेऊन जाऊन अनेकांचा उद्धार करतात. मला वाटतं अनेक सामान्य जीवनापर्यंत आपले चरणकमल चरणतीर्थ पोचवलेले हे अण्णा महाराज. तीर्थ पर्व काळ अवघी पाया पे सकळ. नवे नवे जगातली सगळी तीर्थ ज्यांच्या पायाजवळ असताना सुद्धा त्यांची चरणकमळ भारतभर फिरले आणि त्या तीर्थांचा प्रसाद ज्या ज्या साधकांना मिळाला त्या प्रसादाची उतराई म्हणजे हा शताब्दी महोत्सव लक्षात ठेवा. हा उगच नाही. आणि चालत असताना त्यांनी अनेक गोष्टी केल्या, समाजाला तीर्थ दिले. अजून एक काम केलं महाराज, समाजावर धूळ उडवली. माझं वाक्य अवघड वाटेल पण ऐका, समाजावर धूळ उडवली त्यांनी, धूळ उडवली समाजावर. आणि ती धूळ कण धुलीकण ज्यांच्या ज्यांच्या नतमस्तकावर चरणमस्तकावर ज्यांच्या ज्यांच्या नाही का अंगावर उडली, त्यांचं पावन झालेलं जीवन आज शताब्दी महोत्सवाचा आनंद घेत आहेत लक्षात ठेवा. आमच्या ज्ञानोपारायणचा आषाढी सोहळा असतो, पायी सोहळा. माझ्या निवृत्ती दादांचा आषाढी पायी सोहळा असतो. नवे नवे आषाढी एकादशीच्या निमित्ताने महाराष्ट्रातली अनेक संत महात्मे त्या त्या परिसरातल्या भाविकांना बरोबर घेऊन पंढरपूरच्या दिशेने जातात, पायी जातात. याचा काय अर्थ? त्या सोहळ्यामध्ये दोन गोष्टी असतात बरं का, दोन गोष्टी असतात. काही दिंड्या सोहळ्याच्या पुढे चालतात आणि काही दिंड्या सोहळ्याच्या मागे चालतात. म्हणजे ज्ञानोबऱ्यांची पालखी, ज्ञानोबऱ्यांचा रथ इथं चालत असेल तर काही मानाच्या दिंड्या पुढे चालतात आणि त्याच्या मागे काही क्रमाच्या दिंड्या चालतात. खरं सांगू का महाराज, पुढे चालणारे तेवढे भाग्यवान नसतात जेवढे मागून येतात ते भाग्यवान असतात. तुम्ही म्हणाल का सांगू का, का सांगू का? पुढे चालणारे मानाच्या अभिमानामध्ये चालतात आणि मागे चालणारे ज्ञानोबराय पुढे चालतात आणि त्यांच्या चरणकमलाची धूळ आपल्या अंगावर घेत चालतात म्हणून ते भाग्यवान असतात. मला असं वाटतं, मला असं वाटतं अण्णासाहेबांच्या आधी झालेला भक्त परिवार तितका भाग्यवान नसेल जेवढे तुम्ही आज आहात की त्यांची धूळ पाठीमागून आपण घेतात. हे भाग्य संत मार्गी चालती त्यांची लागो मज माती, त्यांच्या चरणकमलाची माती मला लागावी म्हणून मगून या विश्वाचे मालक आद्य गुरु भगवान शंकर ते सुद्धा वारी करतात, ते सुद्धा वारी करतात नाही का? आणि म्हणून त्या संत चरणाचं चिंतन करता यावं. अण्णा महाराजांच्या चरणाचं तीर्थ चरणाची धूळ माझ्याही जीवनाला स्पर्श करावी म्हणून या अत्यंत नम्र भावाने मी इथं उपस्थित आहे. मला खरंच कीर्तन करण्याची भावना आत्ता राहिलेली नाहीये, मला फक्त त्यांचे कुठेतरी आशीर्वाद प्राप्त व्हावे या भावनेने प्राप्त असलेल्या वेळेमध्ये मी बोलणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो महाराज, हा कीर्तन यशस्वी, हा महोत्सव यशस्वी होतोय त्याचं एकमेव कारण आहे की या सगळ्या महोत्सवामध्ये आपण कीर्तन महोत्सवाचं आयोजन केलं आहे आणि भगवान परमात्म्याला आवडणारं हे कीर्तन आहे लक्षात ठेवा. म्हणून ही वारकरी संप्रदाय आणि नात संप्रदायाची संगम आणि संगमाचा तीर्थावर नाहून निघणारे हे श्रोते आहेत. अण्णा महाराजांचा नात संप्रदायाचा आलेला प्रवाह आणि वारकरी संप्रदायाच्या या सगुण उपासनेचा संगम इथं झालाय आणि या संगमावरती आपलं स्नान चालू आहे महाराज. हे संगमाचं स्नान आहे, नात संप्रदाय. अण्णा महाराज नात संप्रदायाचे होते, तीव्राची उपासक होते,
जीवनामध्ये मोठी उपासना होती, उपासनेबरोबर त्याग होता, आणि म्हणून त्यांच्या चरणतीर्थाला काही अनन्य महत्त्व होतं, आणि ते तीर्थ ते संत सांगता यावे म्हणून या उद्देशाने परावृत्त जाऊन प्रवृत्त होऊन मी या अभंगाचं फार कमी वेळात चिंतन करणार आहे. या अभंगामध्ये असंच जगद्गुरु तुकोबारांनी संत चरणतीर्थाच्या संतांच्या चरणाच्या दर्शनाचं आणि अनुभव प्रतिपादन केलेलं आहे. या विश्वामध्ये संत कुणाला म्हणावं, संत कुणाला म्हणावं हा अवघ्या विश्वाला पडलेला एक प्रश्न आहे. एक सांगू तुम्हाला, या जगामध्ये कोणी असू द्या, नास्तिक असू द्या नाहीतर आस्तिक असू द्या, तो हल्ली तरी एकच विचार करतो, नेमकं संत कुणाला म्हणावं, आमचं पारमार्थिक जीवन कोणाच्या मागे प्रवाहित करावं, कुणाच्या मार्गदर्शनाने आमचं जीवन क्रमित करावं, म्हणजे जेणेकरून आमचं जीवन परमात्मा सुखापर्यंत जाऊन पोचेल, प्रभू चरणापर्यंत जाऊन पोचेल, परमात्म्याचं भक्ती सुख आनंद आमच्या जीवनात येईल, कुणाचं मार्गदर्शन घ्यावं हा प्रत्येकाला प्रश्न आहे. आणि म्हणून संत कोणाला म्हणावं हा एक स्वतंत्र चिंतनाचा भाग आहे. या विश्वामध्ये मी थोडी प्रस्तावना करतो, या विश्वामध्ये अनेक शक्ती आहेत, आहेत की नाही, अनेक शक्ती आहेत. त्याच्यामध्ये काही सूक्ष्म आहेत, काही प्रकट रूपाने आहेत, पण मला वाटतं अध्यात्माच्या दृष्टीने जर चिंतन केलं, अध्यात्माच्या दृष्टीने जर विचार केला, तर तीन अशा शक्ती आहेत जिचं नाव भक्ती आहे, जिचं नाव भक्त आहे, आणि जिचं नाव भगवंत आहे. या विश्वामधली एक व्यापक बलाढ्य शक्ती अस्तित्व आहे आहे, ज्याला भक्त म्हणतात. दुसरी एक शक्ती अस्तित्वात आहे जिला भक्ती म्हणतात, आणि तिसरी शक्ती अस्तित्वात आहे जिला भगवंत म्हणतात. भक्त शक्ती आहे, भक्ती शक्ती आहे, आणि भगवंत शक्ती आहे. एक सांगू का महाराज, अण्णा महाराजांच्या नावाने प्रगट झालेली भक्तरूपी शक्ती भक्तिरूपाने इथं प्रगट झालेले शताब्दीला आणि प्रत्यक्ष भगवंताची अनुभूती आपल्याला ह्या उत्सवामध्ये येत आहे. म्हणून भक्त, भक्ती आणि भगवंत या तीन शक्ती आहेत. मी हे का बोलतोय, का बोलतोय याचंही आत्मचिंतन करावं लागेल. हे एकमेकामध्ये एकमेकाचं अस्तित्व अवलंबून आहे. या जगात भक्त आहे म्हणून भक्ती आहे. खरं सांगा मला, अण्णा महाराजांचा अवतार झाला म्हणून हा सोहळा होतोय इथं, ते वजा करा, हे बाकी शून्य आहे, शून्य आहे ना बाकीचं. महाराज भक्त आहे म्हणून भक्ती प्रगट झाली आहे, आणि भक्ती प्रगट झाली तरच भगवंत अवताराला येतोय, नाहीतर तो रिकामाच नाही यायला, त्याला गरजच काय. तो मस्त आहे, निर्गुण निराकार, स्वगत सजातीय विजातीय भेदरहित, काल परिच्छेद वस्तू परिच्छेद देश परिच्छेद रहित, प्रागभाव प्रदुषभाव अन्यन्य अभाव अत्यंतिक अभाव रहित ते तत्व आहे, त्याला काहीच घेणं नाही कुणाशी. पण त्याला भक्तीमुळे आकाराला यावं लागतं, भक्तीमुळे प्रगट व्हावं लागतं. खरं सांगू का, खरं सांगू का, वैकुंठात असलेले तुकोबा राय जेव्हा देहूत येऊन राहतात, वैकुंठात असलेले नामदेव राय जेव्हा पंढरपुरात येऊन राहतात, तेव्हा त्या वैकुंठातल्या देवालाही तिथं त्यांच्याशिवाय करमत नाही, म्हणून तो वैकुंठातून येऊन पंढरपुरात राहतो, हेच त्याचं विशेष आहे. हे भक्तीचं ताकद आहे, लक्षात ठेवा. ज्या सुखा कारणे देव वेडावला, सदा
संत सदळे राहिला या सुखा कारणे या सुखा करिता कोणत्या सुखा करिता संत सानिध्याच्या संत समीपतेच्या संत नाही का बरोबरीच्या सुखा करता त्याला वेळ लागतं महाराज एक सांगू का महाराज एक सांगू का जगातली सगळी सुख प्राप्त झाली तरी जीवन अधुरं राहतं ते एकाच सुखाने प्राप्त होतं त्याचं नाव संतांची संगत आहे संत संगतीशिवाय जीवनाला कधीच सुगंध येत नाही हा लक्षात ठेवा परमात्मा सुद्धा खाली येतो तो या भक्तीमुळे येतो भक्तीमुळे येतो आता भक्त कुणाला म्हणायचं आपला विषयच नाही आज भक्त आपला विषय संत आहे कुणाला भक्त म्हणायचं खूप व्याख्या करणं शक्य आहे पण आता वेळेच्या मर्यादा आणि आजचा तो विषय नाही विषयांतर न करता माझ्या मूळ विषयाकडे जात असताना भक्ताच्या व्याख्या मी करत नाही खूप व्याख्या आहेत भक्ताची व्याख्या म्हणजेच भक्तीची व्याख्या बरं का भक्त कुणाला म्हणायचं म्हणजेच भक्ती कशाला म्हणायचं हे सिद्ध होतं कारण भक्तीला प्रगट व्हायचं असेल तर ती भक्ताद्वारा होते भक्ती ते नमावे जीव जंतू भूत शांत ओनी ऊत काम क्रोध ते भक्ती ज्यांच्या जीवनातले कामक्रोध शांत झालेत ज्यांचे कामक्रोध बाहेर पडले आहेत आणि ज्यांना कुठेही वाकायला काहीच वाटत नाही भेटेल तिथं बसतात दिसेल तिथं वागतात असं जीवन ज्यांचं झालं ते भक्त असतात ते भक्त वा नाही का जे जे भेटे भूत ते माणी जे भगवंत हा भक्तियोग निश्चित जाण माझा हाच भक्तियोग आहे महाराज खरं सांगू का महाराज एखाद्यावर म्हणजे मला नमस्कार करणे किंवा मी कुणाला नमस्कार करणे हा भाव न ठेवता माझ्यामध्ये तो परमात्मा आहे आणि समोरच्यामध्ये तो परमात्मा आहे एका परमात्म्याच्या दुसऱ्या परमात्म्याला हा नमस्कार आहे माझ्या देहाचा वापर होतोय हेच माझं भाग्य आहे अशा भावनेने वागणं ती भक्ती ही भावना असणं या भावनेने वागणं म्हणून एक सांगू का महाराज मी स्वाभिमानाने सांगेल ही भावना फक्त बघायला मिळते वारकरी संप्रदायामध्ये पंढरीसी कोणा नाही अभिमान पाया पडती जन एकमेकाच्या पायावर बघतात ही नम्रता असणं तिचं नाव भक्ती आहे अजून भक्तीची चिंतनं खूप आहेत महाराज ज्यांच्या जीवनामध्ये ना सर्वस्वाने परमात्मा आवडतो जगातलं काहीच आवडत नाही विश्वातला कोणताही भोग प्राप्त झाला तरी तो तुच्छ वाटतो परमात्मा प्रेमा व्यतिरिक्त असं ज्यांचं जीवन आहे त्याला भक्त म्हणतात अष्टभोग भोगने माते नाही चाड भक्ती प्रेम गोड लेईल गे माय हो त्याला भक्ती म्हणतात आणि देव मिळाला आणि भगवंताच्या प्राप्त सुखामध्ये जे जीवनभर तल्लीन राहतात त्याला भक्त म्हणतात त्याला भक्त म्हणतात अजून एक पुढे जाऊन सांगायचे कारण आपल्याला संत सांगायचे आहेत ना आणि त्यातल्या त्यात विशेष करून अण्णा महाराज सांगायचे आहेत हो कारण माझा एक स्वभाव आहे तिथलं औचित्य साधून बोलण्याची सवय आहे आणि त्याला वक्ता म्हणतात नाही का तिथलं औचित्य जर भंग केलं तर तो वक्ता नसतो नाहीतर मग वास्तुशांतीच्या कीर्तनाला अभंग घ्यायचा न वाढावून न वाढो संतान द्रव्य कुणा कुकाचा असं नाही ना बारशाला अभंग घ्यायचा का शेवटचा दिस गोड भावा औचित्य नाही त्या 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 औचित्यावर थोडं चिंतन झालं पाहिजे परमात्म्याची कृपा प्राप्त आहे आणि स्वतःच्या आनंदामध्ये ज्यांचं जीवन तल्लीन आहे त्याला भक्त म्हणतात आता एकच क्षणात आहे का परमात्म्याची कृपा प्राप्त आहे मात्र स्वतःच्या आनंदामध्ये तल्लीन न राहता समाजासाठी ज्यांची तळमळ आहे त्याला संत म्हणतात एकाला देव मिळवला आहे एकाला देव मिळाला आहे आणि मिळालेला देवाचा आनंद स्वतःच उपभोगता आहेत जगाची खंत करत नाही त्याला भक्त म्हणतात पण सोनाईमध्ये जन्म घेऊन साधनेच्या द्वारा मिळालेला प्राप्त असलेला देव भारतभर सामान्य समाजाला वाटत फिरतात त्याला संत म्हणतात देन याचं नाव संत आहे माझे तुकोबारायांनी दिलं माझ्या ज्ञानोबारायांनी दिलं
म्हणून ते संत आहेत. माझं थोडं वादग्रस्त विधान ठरेल, मी बोलतो. अर्जुनाला भक्त म्हणायचं का संत म्हणायचं तुम्ही मला नंतर सांगा. द्रौपदीला भक्त म्हणायचं का संत म्हणायचं तुम्ही मला नंतर सांगा. पण मी तुम्हाला सांगतो, ज्ञानोबरायांना भक्त नाही संतच म्हणावं लागेल, तुकोबरायांना संतच म्हणावं लागेल. आणि पुन्हा एक वाक्य ऐका, जगातली भक्त संत असतीलच असं नाही, पण विश्वातली सर्व संत भक्त असतातच. जिथं संतत्व आहे तिथं भक्ती आहेच, पण भक्ती असेल तिथं संतत्व असेलच असं नाही. देण्याच्या भावनाच नसतील तर संतत्व कसं? देण्याच्या भावना जिथं येत ना महाराज, त्याचंच नाव परमार्थ आहे. देण्याच्या भावना पाहिजे. देण्याच्या भावना नसेल तर त्याचं नाव परमार्थ होऊ शकत नाही. मिळवणं याचं नाव प्रपंच आहे, आणि वाटणं याचं नाव परमार्थ आहे. शेवी तो हारसा वाटी तो अनिका, शेवी तो हारसा वाटी तो अनिका, शेवी तो हारसा वाटी तो अनिका, शेवी तो हारसा वाटी तो अनिका. रस वाटी तो अनेका, शेवी तो हा रस वाटी तो अनेका. हे वाटणं ही संतत्वाचं लक्षण आहे महाराज. संत देण्याचं काम करतात. काय देतात संत? संत अनुभूती देतात. आम्हाला घ्यायला पाहिजे. संत काय नाही देतो? माझ्या ज्ञानोबरांनी काय नाही दिलं, माझ्या तुकोबरांनी काय नाही दिलं. नाही नाही, माझ्या ज्ञानोबराय तुकोबरांनी दिलं म्हणूनच आज महाराष्ट्राचं अस्तित्व आहे. माझे ज्ञानोबराय तुकोबऱ्यांनी दिलंच नसतं तर कदाचित महाराष्ट्राला आज कोणी विचारलंही नसतं. नवे नवे माझे ज्ञानोबराय तुकोबराय आहेत म्हणजे सर्वच महाराष्ट्रातले संत त्याच्यात. आमच्या दृष्टीने ज्ञानोबराय आणि तुकोबराय हे दोन संत घेतले की विश्वातली सगळी संत त्यांच्यात आली. हो, दिलं ना महाराज, दिलं. भगवान परमात्म्याने अर्जुनाला गीता दिली, अर्जुनाला गीता दिली, पण ती अर्जुन सोडून कोणाच्या कामी आली नाही. त्याची खंत संतांना वाटली आणि म्हणून अर्जुनाला मिळालेली गीता भगवंताच्या मुखातली ती सर्वांच्या मुखात जावी म्हणून माझ्या ज्ञानोबऱ्यांनी तिच्यावरती मोठं चिंतन केलं आणि ज्ञानेश्वरीच्या रूपाने ती सर्वांच्या मुखात दिली. म्हणून माझ्या दृष्टीने देवाला जे जमलं नाही ते ज्ञानोबांना जमलं. नाही नाही, हे ज्ञानोबांना जमलं म्हणण्यापेक्षा देवच ज्ञानोबा राय झाले, देवच ज्ञानोबा राय झाले आणि मग हे जमलं. लोपले ज्ञान जगी, आरती ज्ञान राजा,
ज्ञान जगी हित नेन ते कोणी अवतार पांडुरंग पांडुरंग अवतार नाव ठेवले ज्ञानी भगवंतच ज्ञानोबारांच्या रूपाने आले आणि जगाला ज्ञानेश्वरी दिली. नवरसे भरवी सागरू करवी उचित रत्नाचे आगरू भावारताचे गिरीवरू निपजवी माये साहित्य सोनियाच्या खानी उघडी देशीची औक्षणी विवेक वेलीची लावणी होदयी सैंद संवाद फळ निदाने प्रमेयाची उद्याने लावी मने गहने निरंतर. हे काय नाही ज्ञानेश्वरी सांगा ना मला अजून अजून प्रखरता सांगू का. पाखंडाचे दरकुटे मुढी वागवत अवाटे कुत्रकाचे दृष्टे सावजे फेडी. ज्ञानोबारांनी सगळं दिलं महाराज. त्याच ज्ञानेश्वरीचा पदर धरून त्याच ज्ञानेश्वरीचा कास धरून माझ्या तुकोबाराने विश्वाला सुखाची अनुभूती दिली. सर्व सुख ल्यालो सर्व आलंकार सर्व सुख ल्यालो सर्व आलंकार ल्यालो सर्व अलंकार ल्यालो सर्व अलंकार ज्ञानेश्वरीचे सुख सर्व ल्यालो. ज्ञानोबारांनी गीतेचे अलंकार चढवले माझ्या तुकोबारांनी ज्ञानेश्वरीचे चढवले. सर्व सुख ल्यालो आणि जगाला सुख दिलं म्हणून ऐका ना ऐका ना. जगामध्ये सुख देणारे एकच तत्व आहे त्याचं नाव संत आहे. देवालाही तिथंच सुखरूप असला तरी यावं लागतं आणि जीवाला तरी यावंच लागतं. म्हणून संत सुख देतात सुखाची अनुभूती देतात सुखाचे अनुभव देतात आणि अनुभव घ्यायला माणसाला आवडतं बुवा. नाही नाही अनुभव घेतलेच पाहिजे. काय वाटतं तुम्हाला अनुभव नसेल तर काय ते अर्थ असतो जीवनाला हो. नाही कोणता अनुभव वजा करा ना जीवन शून्यच ठरतं. खरं बरं बालपणाचा अनुभव गेला तर बालपण काय असेल. शिक्षणाचा अनुभव काढला तर शिक्षण काय असेल. व्यवसायाचा अनुभव काढला तर व्यवसाय काय असेल. नाही तुम्हाला एक वाक्य मी जरा बोलतो. कीर्तनाचा अनुभव वजा केला ना तरी कीर्तन शून्य आहे महाराज. कृष्णा महाराज माझं असं मत आहे बुवा थोडाफार परमार्थामध्ये स्वतःला काही अनुभव आला तो समाजाला सांगणं याचं नाव कीर्तन आहे. पाठ करणं आणि बोलणं त्याचं नाव व्याख्यान आहे किंवा भाषण आहे. कीर्तनाची व्याख्याच अनुभूती आहे. संत समाजाला अनुभव देतात. एक गोष्ट अजून लक्षात ठेवा काही अनुभव शक्यतो घेऊ नका आणि घेतले तरी देऊ नका. काही अनुभव घेऊ नका तरी द्या. काही अनुभव घ्या आणि जगालाही द्या. काही अनुभव घ्या मात्र जगाला देऊ नका देता येत नाही. म्हणजे अनुभव घ्यायचे नाही आणि घेतले तरी सांगायचे नाही. एक भाग सांगू का मी तुम्हाला स्पष्टच थोडं. शक्यतो प्रपंचाचा अनुभव घेऊ नये पण घेतला तर कुणाला सांगू नये. बरोबर आहे ना बरोबर आहे ना. एंडोसल्फन पिऊ नये आणि कुणाला पाजू नये. काही मजा नाही ना त्याच्यात. मी तुमच्याशी बोलू जरा बोलू. आपल्या सख्या बायकोने म्हणजे बायको सख्खीच असते म्हणजे असावी अशी माझी इच्छा आहे. कोल्हापुरी चप्पल मारली आपल्याला खरं सांगा खावी का दुसऱ्याला सांगावी. नाही काय काय करावं खावी का दुसऱ्याला सांगावी. खाण्यात तर दुःखच आहे आणि सांगण्यात चारपट दुःख आहे.
पण एक सांगू का महाराज, जन्मोजन्मी आम्ही ह्या दुःखाच्या चपला खातोय, तरी सुद्धा पुढचा जन्म प्रपंचासाठीच घेतोय हे आमचं दुर्दैव आहे. आणि जर तो जन्म पुढचा प्रपंचासाठी होऊ नये असं वाटत असेल तर एखाद्या साधूच्या संगतीची आणि त्याच्या अनुभूतीची आपल्या जीवनाला गरज आहे, लक्षात ठेवा. नाहीतर मग अवैध्येच्या निधा विश्वस्वप्नाचा हा दांदा भोगीत होता. प्रबुद्धा अनादी जो ते महावाक्याची नावे गुरुकृपेची नि त्यावे माता हात ठेवीला नोविथा पटीला जैसा तैसी विश्वस्वप्नेशी माया निध सांडवणी धनंजया सहसा चैला अद्वयानंद पणे जो. स्वप्नामध्ये प्रपंचाचा नाही का, स्वप्नामध्ये आनंद घेणारे कितीक लोक आहेत आणि मरतात आणि पुन्हा स्वप्नासारखा प्रपंच भोगतात. म्हणून प्रपंचाचा अनुभव घेऊ नका. संसार आईसा दारुण जो भेटला चिहारी शिनू, नाही का हो, अत्यंत दारुण हे. पण ज्ञानोबाराय म्हणतात सदानी, नाही का, माझे गुरु माझे सद्गुरु. संसार आईसा दारुण जो भेटलाची हरी शिवून ज्ञानदाने सकरुण भजीजे गुरु, गुरु भजीजे, गुरु भजीजे, मग संसार दारुण नाही. गुरु भजीजे मग संसार दारुण नाही, प्रपंच भजीजे संसार आईसा दारुण. संसारात गुरुचं भजन केलं तर संसार दारुण नाही, संसारात तिचं भजन केलं म्हणजे लक्ष्मीचं तर संसार दारुण आहे. हो, क्षर अक्षर द्राक्षलता की मांडव झाली आहे गीता. संसार पतश्रांता विसावा वया, पतश्रांत आहे म्हणून संसाराचा अनुभव घेऊ नका, कोणाला देऊ नका. दुसरी गोष्ट, काही अनुभव घेतले नाही तरी समाजाला देता येतात. वारकरी संतांनी कधीच प्रपंच केला नाही, आणि केला असेल तरी त्याच्यात रमले नाही, पण समाजाला प्रपंचाचा आनंद दिला महाराज. हे जगातलं फार मोठं तत्व आहे महाराज, खरं सांगू का महाराज. स्वतः प्रपंचात असून सुद्धा प्रपंचात न रमता समाजाला प्रपंचाचं मार्गदर्शन करणं हे तत्व जगाच्या पाठीवर ज्या साधूंनी विकसित केलं त्या साधूंचं नाव आहे तुकोबाराय, त्या साधूंचं नाव आहे नाथ महाराज, त्या साधूंचं नाव आहे नामदेवराय, त्याच साधूंचं नाव आहे नाही का अण्णा महाराज. प्रपंचात राहून परमात्म तत्वाचा आनंद समाजाला दिला. काय गंमत आहे सांगू का महाराज, काही माणसं प्रपंचात न राहता आयुष्यभर परमार्थात राहतात तरी देव जवळ येत नाही, आणि काही माणसं प्रपंचात राहतात तरी त्यांच्या प्रपंचातून देव कधी बाहेर जात नाही. आमच्या परमार्थात तो कधी येत नाही, आणि माझ्या ज्ञानोबाराय तुकोबाराय आधी करून नाथ महाराजांच्या घरून तो कधी निघून जायला तयार नाही. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, नाही का, सेवा करायला तो तयार आहे, तिथून जायला तयार नाही की त्याच्या दृष्टीने त्यांचा प्रपंचच परमार्थ आहे. म्हणून प्रपंचाचा अनुभव न घेता समाजाला परमार्थाची अनुभूती देणारे संत आहेत. डॉक्टर कधी स्वतः इंजेक्शन घेत नाही पण पेशंटला देतो, एखादी गोळी स्वतः खात नाही पण अचूक बरोबर देतो ना, अनुभव घेत नाही पण समाजाला अनुभूती देतो. काही अनुभव घ्यायचे आणि समाजाला द्यायचे. तुका म्हणे चाखोनी सांगे मज अनुभव आले अंगा. चाखोनी खाल्लं आणि मला आलेला अनुभव जगाला दिला. अनुभव आले अंगा ते या जगा देतसे, अनुभव जगाला दिले महाराज. आणि चौथा भाव सांगतो मी, सगातले सगळेच अनुभव जगाला देता येत नाही, सगळ्याच अनुभूती जगासमोर मांडता येत नाही, सगळ्याच प्राप्त झालेल्या गोष्टी समाजाला वाटता येत नाही. काही अनुभव असे आहेत ते स्वतःला मिळवावे लागतात आणि स्वतःलाच आनंद उपभोगावा लागतो. दुसऱ्याला पाहिजे असेल तर मार्गदर्शन करा, त्याला स्वतःलाच तो घ्यावा लागतो. व्यवस्थेवरचा अनुभव सर्वांना घेणं शक्य आहे पण अवस्थेवरचा अनुभव स्वतःलाच स्वतःचा घ्यावा लागतो. एकदा प्रभू रामचंद्र गुरुदेव वसिष्ठांना विचारतात, गुरुजी समाधी सुखाचा आनंद काय असतो, काय असतं ते समाधी सुख जरा मला प्रतिपादन करा, काय असतं निर्गुण निराकार स्वरूपाचं चिंतन, काय असतं परमेश्वराचं निर्गुण रूप. कोण विचारतंय, प्रभू रामचंद्र विचारतायत काय असतं परमेश्वराचं निर्गुण रूप, आपल्या गुरुदेव वसिष्ठांना विचारतायत. वसिष्ठांनी स्मित हास्य केले, काहीच बोलले नाही, काहीच न बोलता माझे गुरुदेव का शांत बसले. प्रभू रामचंद्र ही शांत झाले
क्षणात आपली दृष्टिक्षेप प्रभू रामचंद्रांवर वसिष्ठांनी टाकली आणि प्रभू रामचंद्रांना एका क्षणात समाधी लागली. समाधीस्थ झाले प्रभू काही तास. मी असं चरित्र वाचलं महाराज, आत्ता कृष्ण महाराजांनी दिलं धावतं धावतं 12-12 तास अण्णा महाराज समाधीत असायचे. प्रभू रामचंद्र समाधीस्थ झाले आणि मग समाधीतून उत्थापन झाल्यानंतर वसिष्ठ विचारतात कसा वाटला आनंद मलाही सांगा. प्रभू म्हणतात मला तुम्हाला सांगणं शक्य नाही आणि तुम्ही मला सांगू नका. तुमचा तुम्हाला आणि माझा मला. विठ्ठल विठ्ठल म्हणून म्हणून समाधी सुखाचा आनंद, एका उच्च अवस्थेवरचा आनंद तो प्रतिपादन करता येत नाही. तो संत दर्शनाने स्वजीवनामध्ये स्वतःच्या जीवनामध्ये प्राप्त करावा लागतो. काय असतं? श्रीगुरु दर्शन झालं की अनन्यतेने ती नामसाधना केली, त्या संत वचनावर विश्वास ठेवला की सहजच वारकरी जीवनामध्ये ती अवस्था प्राप्त होते. ती एक भक्तिकोटीतली उच्च अवस्था जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये प्राप्त झाली. त्या अवस्थेचं चिंतन तुकोबारायांना प्रतिपादन करणं शक्य नाही म्हणून महाराज म्हणतात माझी वाचा कुंठित झाली आहे. अभंगाचं शेवटचं चरण तुका म्हणे वाचा राहिली कुंठित. कुंठित झालीये. कुंठित झाली म्हणजे संकुचित झाली असं नाही याचा अर्थ. ती बोलण्याकरता समर्थ आहे पण तिला बोलता येत नाहीये. ती बोलण्याकरता समर्थ आहे. तुकोबारांची वाणी बोलण्याकरता समंत आहे, समर्थ आहे. वाचा असमर्थ कुठे ठरते? शब्द दरिद्री लोक असतात तिथे. जे तर शब्द दरिद्री असते ना त्यांची वाणी अशी संकुचित होते, शब्दाचा अभाव असतो. पण महाराज म्हणतात आम्हा घरी धन शब्दाची जी रत्ने. आमचं धन शब्द आहेत महाराज, त्याच्यामुळे शब्दाची कमी नाही आम्हाला. शब्द शस्त्र आहेत, शब्द आस्त्र आहेत. मग आम्हाला बोलायचं काही अडचण नाही. पण आम्ही ज्या अनुभूतीवर गेलो आहेत, आम्ही ज्या अवस्थेवर गेलो आहेत, ती अवस्थाच
न बोलण्यातली आहे. बोलणं शक्य होत नाही. काय असतं महाराज? ज्ञानोबरांची एक वीरयणी आहे बघा. जागृती पुषे साजनी कवन बोलिले अंगनी निरखिता हो नयनी वृंदावनी देखियला मनी वेदू हो तयाचा पंढरी रायाचा. हो त्याचं शेवटचं शरण सांगतो त्या वीरयणीचं. मज बोलो नये ऐशे केले मन उन्मनी बोधले बाप रखुमा देवी वरू तिथे नेले मी माझे मनी वेदू हो तयाचा. पुढचं चरण मधलं चरण आहे. स्वप्न सांगे सुषुप्ती असे ममता हे चित्ती येईल विठ्ठल प्रतिती मग गर्ज तसे तुरिया. पण या सगळ्यामध्ये मज बोलो नये ऐशे केले. मी काय म्हणतो जास्त बोर होते का? नाही ना काही असं नाही तर तुम्ही म्हणाल आमज बोलो नये ऐशे केले हे काय उपाय. आता ऐका. जागृती बोलो नये. जागृती बोलते. जागृती बोलते. सुषुप्ती कशी बोलेलो? जागृती स्वप्न सुषुप्ती तुरिया गा माहित आहेत का हे स्वप्नाच्या म्हणजे काय? जागृती म्हणजे जाग होणं. जाग होणं माहित आहे ना? तुम्ही आता जागे आहात का झोपलेले आहात मला नाही माहिती. जागे आहात तुम्हाला वाटतंय जागे आहात पण तुम्हाला माहितीच तो सांगतो तुम्ही सगळे झोपले आहात. डोळे उघडे ठेवणं याला जाग कधीच म्हणत नाही. डोळे उघडे ठेवणं याला जाग म्हणत नाही. मग अंतकरण उघडं असलं पाहिजे आणि त्याच्यात परमात्मा तत्वाची प्रतिती आली पाहिजे तर खरं जागणं आहे. नाही तर डोळे उघडं ठेवण्याला काय जागणं? एखाद्याचा डोळ्यातून जीव गेला तर तेही डोळे उघडं ठेवतं. बळजबरीनं जागतात तरी ते उघडतं. हां त्याला जागणं नाही. जागृतीच्या तीन अवस्था आहेत. शुभेच्छा तनु मानसा आणि विचारणा. खरं जागवणं त्याला म्हणतात की अंतकरण सुइच्छित व्हावं सुविचारी व्हावं सुस्वभावी व्हावं सुतत्व व्हावं सुसंगत व्हावं त्याला जागवणं म्हणतात. सुसंगतीत जाणं त्याला जागवणं म्हणतात. सुविचाराची प्रगल्भता वाढणं त्याला जागवणं म्हणतात. परमेश्वर चिंतनाचं ओढ निर्माण होणं त्याची आवड निर्माण होणं त्याला जागवणं म्हणतात. शुभेच्छा कीर्तनाला येणं त्याला जागवणं म्हणतात. टी व्ही लावणं त्याला झोपणं म्हणतात. आता या शुभेच्छेची अजून एक पुढचा विचार आहे. तनु मानसा. नुसतं सुइच्छा निर्माण होऊन चालत नाही. मनन करणारे आत्मचिंतन करणारे माणसं जागे झाले असं समजावं. माणसांनी आत्मचिंतन करायला विसरले महाराज. माणसांनी आत्मचिंतन केलं पाहिजे. माझ्या ज्ञानोबरांनी एक प्रघात समाजाला दिला. एक लक्षात ठेवा. संत कोणतेही विचार देऊ द्या ते करत नाही स्वतः करता. ते लोकवत्तू लीला कैवल्यम ते समाजाने करावं म्हणून करतात. माझे ज्ञानोबराय कधीच उद्विग्न झाले नव्हते की ताटी बंद करावी. ते ताटी याकरता लावतात की महाराष्ट्रातल्या प्रत्येक साधकाने लावावी आणि आत्मचिंतन करायला शिकावं. नाही जमली साधकाला तर माझी अशी प्रमुख इच्छा आहे कमीत कमी महाराष्ट्रातल्या प्रचारकांनी तरी ताटी लावायला शिकावं. अलीकडे ताट्या लावणं बंद झालं महाराज. म्हणजे आत्मचिंतन करायला शिकावं मनन करायला शिकावं. आम्हाला फक्त ज्ञानोबरांची ताटी माहीत आहे पण एक लक्षात ठेवा आपल्या तिन्ही भावंडांना सोडून ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणेमध्ये माझे निवृत्ती दादा निवांत एका गैणीनाथांच्या सानिध्यात गुहेत जाऊन बसले. याच्यापेक्षा मोठी ताटी कोणती असली पाहिजे? करोडची प्रॉपर्टी असताना अब्जावधी रुपयांची सुसंगत असताना आणि जिजाऊ सारखी सुशील पत्नी असताना वयात इंद्रायणीत बुडवल्या आणि निवांत भंडारे डोंगरावर जाऊन बसले. याच्यापेक्षा ताटी लावणं कोणते असू शकते? मग जर तुकोबाराय भंडाऱ्यावर जाऊन बसत असतील निवृत्ती दादा गुहेत जाऊन बसत असतील ज्ञानोबराही ताटी लावून घेत असतील तर ज्ञानोबरांची ताटी जशी मुक्ताई भक्ती मातेने उघडली तशी भक्ती मातेने आपलं जीवनाची ताटी उघडावी
याकरता जर अण्णा महाराज 12 तास लावत होते तर तुम्ही 12 मिनिटं तरी रोज सकाळी लावत जा, मग अण्णा महाराजांचे साधक स्वतःला म्हणून घ्या, नाहीतर ताटीस लावले नाहीतर कसं जीवन ठरेल? ताटी लावा, आत्मचिंतन करा, त्याला मनन म्हणतात, ही शुभेच्छेचा एक भाव आहे. आणि तिसरी गोष्ट आहे, विचार ना आलेली अनुभूती कुणाला तरी विचारा. कुणाला विचारा म्हणजे संतांना विचारा. तीन प्रचिती सांगितल्या आहेत, स्वतःला आलेली अनुभूती ग्रंथाला तपासून बघा, त्याला शास्त्र प्रचिती म्हणतात. शास्त्रात आलेली अनुभूती एखाद्या साधूला विचारा, त्याला श्रीगुरु किंवा गुरु प्रचिती म्हणतात. आणि ती प्रतिती मला स्वतःला आली का, आत्मचिंतन करा, त्याला आत्मप्रचिती म्हणतात. या तिघी गोष्टी सारख्या घडल्या की आपलं जीवन साधक दिशेतून प्रवाहित झालं असं समजावं. विचारायला पाहिजे. तुकोबाराय जर विचारतात तर आम्हाला विचारायला काय अडचण आहे महाराज? हां, पुसावेसी हेची वाटे जो जो भेटे तयासी. चिंता करतात ना महाराज, तू का माने चिंता वाटे, 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 ओ नभेटे सांगे जागृतीची अवस्था आहे, मग त्याच्यानंतर स्वप्न आहे, सुषुप्ती आहे, त्याच्याही नाही का, आणि मग तुरियागा नाम समाधी अवस्था आहेत. माझा भाव याच्यातला नाही आहे, ऐका. स्वप्न बोलू शकत नाही ना महाराज, कसं बोलेल? सुषुप्ती तर अजिबात नाही, तुरियागा तर अजिबात बोलू शकत नाही. आणि म्हणूनच मज बोलो नाही आईशे केले. पण खरं सांगू का, या सर्वांना बोलायला भाग पाडणारी चौथी अवस्था जन्मात आली पाहिजे, जीवनात आली पाहिजे, तीच बोलते, तिचं नाव भक्ती आहे. ती आली रे आले की मग जीवन खरं बोलायला लागतं. तोपर्यंत लक्षात ठेवा वाचा कुंठीत, नाहीतर मग परावाणीच्या अलीकडचं आणि परावाणीच्या पलीकडचं दोन गोष्टी आहेत. अलीकडचं बोलता येतं, पलीकडचं बोलता येत नाही. व्यवस्थेवरचं बोलता येतं, अवस्थेवरच बोलता येत नाही. मौन गाराशी तुझे नाव तेत स्तोत्री के बांधू हाव. तृप्ती भुकेली काय करू माय, तृप्तीला भूक लागली काय बोलणार. महाराज म्हणतात बोलता येत नाही, एका अवस्थेमध्ये एका विशिष्ट आनंदामध्ये आम्ही आहोत. मात्र आमचं चित्त समाधानी आहे. पुढे झाले चित्त समाधान. एक सांगू का महाराज, जीवनात समाधान प्राप्त होणं ही जीवनातली परमार्थाची सर्वोच्च अवस्था आहे. परमार्थामध्ये मी कुठपर्यंत आहे हे जर तपासायचं असेल ना, तर आपलं समाधान मोजा. आम्ही किती असमाधानी आहोत आणि किती किती गोष्टीवर असमाधानी आहोत, त्याच्यावर आमचा परमार्थाची उंची मोजा. समाधानी असलं पाहिजे. ज्ञानोबाराय समाधानी आहेत, तुकोबाराय समाधानी आहेत, लक्षात ठेवा.
नाही नाही कितीही विसंगत आली पारमार्थिक आणि प्रापंचिक जीवनात तरी कधी समाधान कुठे बिघडलं त्यांचं? समाधान कधीच बिघडत नाही तेच साधू, आणि समाधान कधीच येत नाही तेच माणसं. समाधानच नाही, समाधान बिघडलंच नाही पाहिजे. आमची विनायक महाराज आहे, म्हणजे मी माझं कौतुक नाही सांगत बरं का, पण विनायक महाराज त्याला साक्षीला आहेत महाराज. मी वाढदिवस केला, म्हणजे आमच्या सगळ्या परिवाराने माझा 36 वर्ष पूर्ण झाली आणि म्हटले त्रितपपूर्ती, असं 36 वर्ष वाया गेले ते साजरे करू. आणि मग 36वा माझा वाढदिवस केला बरं का, प्रचंड मोठा केला सगळ्या प्रेमातल्या लोकांनी. म्हणजे माहितीच तो सांगतो, आमच्या नाशिक जिल्ह्यातली सगळी राजकीय क्षेत्रातली आणि महाराष्ट्रातली सगळी दिग्गज संत मंडळी होती, अगदी रामायणाचार्य ढोक महाराजांपासून तर प्रमोदांना सगळी सगळीच मंडळी मोठी मोठी, सगळं असं एकदम भारी झालेलं. आणि आता सुरू होणार बरं का कार्यक्रम, त्याच्या आधी जे अर्धा तास सुरू झाला पाऊस, तर पाऊसच उघडायला तयार नाही. सगळी चिकचिक बिग बिग, कुठेच काय नाही, कोणीच कुणात नाही, सगळं विस्कळीत झालं. म्हणजे सगळे लोक टेन्शन घ्यायचे आणि मी मात्र फ्रेश होतो. मला विनायक महाराज म्हटले, जाऊ द्या मी तुमच्या वाढदिवसाला जरी आलो ना आणि हे वाढदिवस जरी झाला नसला ना, तर नाना मला त्यांचं वाक्य अजून आठवतं, कारण 36 आणि आता मला 43 सुरू झालं, म्हणजे आता जवळजवळ त्या गोष्टीला 8 वर्ष झाले. त्यांचं वाक्य अजून आवडतं, मी नाना तुमच्याकडे येऊन एक शिकलो की खरं समाधानी असावं. तुम्ही एवढं विस्कळीत झालं तरी तुम्ही हसताच आहेत, कुठलंच टेन्शन नाही, समाधान तुमच्याकडे शाश्वत आहे म्हटले. म्हटलं टेन्शन घेऊन काय करायचंय, आहे त्याच्यामध्ये देवाचीच इच्छा होती. अरे 36 वर्ष वाया घालवले आणि काय कौतुक करतो, आता 37व्या वर्षापासून तरी परमार्थाला लाभ, हे शिकलो, हे शिकवण्याकरता ती स्थिती दिली, असं आत्मचिंतन करावं आणि पुढे प्रवास करावा. प्रत्येक गोष्टी शिकवते लक्षात ठेवा. संत समाधानी असतात. एक दोन गोष्टी सांगू का तुम्हाला, फार बायको भांडते म्हणून परमार्थ करता येतो असं समाधान तुकोबराय मानतात, आणि फार बायको प्रेमळ आहे म्हणून परमार्थ करता येतो असं समाधान नाथ महाराज मानतात. हे बदलणं ज्याला जमलं त्याला संतत्व म्हणतात, लक्षात ठेवा. आहे त्या परिस्थितीमध्ये स्वीकारणं त्याचंच नाव समाधान आहे. यत प्राप्ये न किंचित वांछती, न शोचती न रमते, न दृष्टी नोत्साही भवती, यत लब्धा पुमान सिद्धो भवती, अमृतो भवती, तृप्तो भवती, कृत कृत्य झालो, इच्छा केली ते पावलो समाधान. मी एक त्रैराशिक मांडतो महाराज, काही असो पण आता समाधान वाटतं की नाही तुम्हाला? तासभर वाटतं की नाही समाधान? का बरं? कीर्तन ऐकून का माझ्याकडे बघून? तुम्ही माझ्याकडे बघतायत, कीर्तन ऐकताय, समाधान वाटतंय ना? माझ्याकडे बघून समाधानी होण्यासारखा खरंच मी मोठा नाही, माझी पात्रता पण नाही, पण तुमचं समाधान होतंय एक तासापासून हे खरंच आहे. याचं काय कारण सांगू? माझ्यात काहीच नाही. मी ज्ञानोबाराय तुकोबारायचं नाव घेतो म्हणून तुम्हाला समाधान वाटतं. नाही अजून बोलतो, ऐका ना अजून बोलतो, हे मी नाव घेतो तरी तुमचं समाधान होतंय, असं करा ना, तुम्हीच आजपासून नाव घ्या ना, किती समाधान वाटेल. आणि कधीतरी असा विचार करा, प्रत्यक्ष आळंदीला, प्रत्यक्ष त्र्यंबकेश्वरला त्या समाधीवर डोकं ठेवल्यावर किती समाधान वाटेल. नामा म्हणे देवा चला तया ठाया, विश्रांती घ्यावया, तिथं विश्रांती आहे. चला देवालाही समाधान आळंदीत आहे आणि जीवालाही समाधान आळंदीत आहे, लक्षात ठेवा. पण मला एक गोष्टी कधी कधी विचार वाटतो, आज नुसती समाधी एवढं समाधान देतं, ज्या वेळेस प्रत्यक्ष ज्ञानोबराय तुकोबराय ज्यांनी बघितले त्यांना किती समाधान झालं असेल. आणि आता कल्पना करा, प्रत्यक्ष तुकोबराय ज्ञानोबराय किती समाधानी असतील. हा, तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान. नाम घोष करू हरिकर्ता, नाम घोष करू हरिकर्ता, करू हारी कर.
समाधानाने चित्त झालं पाहिजे, चित्ताचं समाधान झालं पाहिजे. चित्त असमाधानी तर माणूस कधीच नाही समाधानी. अजून एक भ्रम काढून टाकता का आज? एक भ्रम काढून टाका. विषयाच्या प्राप्तीमध्ये कधीच समाधान होत नाही. किती विषय भोगा, काय म्हणतो मी, किती विषय भोगा, दुसऱ्या विषयाला जन्म देऊन पहिला विषय संपतो आणि अभोग भोग हा चालूच राहतो आणि समाधान हे बिघडतच राहतं. मग ऐका आता, ऐका, विषयाच्या प्राप्तीमध्ये कधीच जीवन समाधानी होत नाही. जीवन समाधानी होतं वृत्तीच्या स्थिरतेत आणि वृत्ती स्थिर होते संतांच्या सानिध्यात आणि संत समाधानी आणि म्हणून आम्ही समाधानी. आणि जिथं समाधान आहे तिथं जगातली सगळी सुख पाठीमागे लागलीत. सर्व सुखे आजी येथेची ओळली संतांची देखिली चरणांबुजे. विठोबा रघुमार सुखे आजी येथेची ओळली. जगातली सर्व सुख आमच्या पाठीमागे लागली फिरली ओळून आली. ओळली ओळले करताना ओळण ओळणे पाठीमागे लागणे. काही गोष्टींच्या पाठीमागे लागावं लागतं आणि काही गोष्टी पाठीमागे लागतात. काल परत्वे बदल. पूर्वी घरातल्या महिलेला पाणी आणण्याकरता आडावर विहिरीवर जावं लागत होतं, म्हणजे पाण्याच्या पाठीमागे लागावं लागत होतं. काल परत्वे पाणीच पाठीमागे लागून घरात आलं आणि ते घरात आलं म्हणूनच संपलं. भविष्यात सगळं मिळेल पण पाणी नाही मिळणार. बा तुम्हाला माहितीसाठी सांगतो, एक सांगू का महाराज, आत्ता तरुण मुलांना जशी बायको मिळत नाही ना, व्याकुळ होत आहेत ना, त्याच्यापेक्षा 10 वर्षाने प्रत्येकाला पाणी मिळणार नाही व्याकुळ व्हायला लक्षात ठेवा. म्हणून आजच विचार करा आणि पाणी वाचवा. पाण्याचा अपव्यय टाळा कारण पाणी हा प्राण आहे. हां, नाहीतर मग काय, खरं नाही, जाऊ द्या. हां, पाठीमागे लागतं. पूर्वीच्या काळामध्ये आमचे वारकरी 3:30 उठायचे, चंद्रभागेचं स्नान करायचे आणि आणि काकड्याचं भजन करायचे. काकडा झाला की 6 वाजेपासून सूर्योदय कधी होतो वाट बघायचे, सूर्य कधी दर्शन देतो वारकरी वाट बघायचे. काल परत्वे बदल घडतो, आता सूर्यच वाट बघतो वारकरी उठायचे. बदल घडत जातो. सर्व सुखे आजी येथेची ओळली. एवढंच एक चिंतन मी करणार आहे कारण वेळाची मर्यादा अमर्याद झाली आहे. 1/2 तास माझा ओव्हर टाईम झालाय, म्हणजे ओव्हर टाईम म्हणजे जास्त बोललोय. हां, आणि अजून मला तरी 5-7 मिनिटं बोलावंच लागणार आहे, 10 मिनिटं तरी. हां, संतांचं नामस्मरण करा, जीवनात अलौकिकता प्राप्त होईल. संतांचा स्पर्श जीवनाला होऊ द्या, लोकोत्तर जीवन प्राप्त होईल. संतांना आलिंगन घडलं मोक्ष मिळेल. संतांचं दर्शन झालं तर जगातली सर्व सुख पाठीमागे लागतील. आजच्या अभंगाची संगती. नामस आता प्रमाण म्हणत नाही, नुसतं नामस्मरण करा. चला, ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो. नाथ महाराजांचा अभंग. ह्या अभंगावर ह्या वर्षी श्रीगुरु चैतन्य महाराज देगलूरकरांची वारीत प्रवचन आहेत. ज्ञानदेव देतो, काय काय देतो ऐकायला या वारीत. त्यांचं नाव घ्या, देतात ते. त्रिपाय आठवली चित्ता तरी दे अपुली योग्यता, हे असे तया ते प्रशंसिता लाभ अते पुण्यवंत व्हावे.
तुकाराम तुकाराम नाम घेता कापेय नामस्मरणाचा फायदा, दुसरा स्पर्शाचा फायदा, संत जीवनाचा स्पर्श जीवनाला व्हावा बरं का महाराज. मला एकाने फार गोड प्रश्न विचारला परवा वारीत, कार्तिक वारीत. कार्तिक वारीचाच परिणाम आहे नवनाथ बाबा हा सगळा. आणि कार्तिक वारी सगळी आठ नाही का 65 एकर आणि खाली चंद्र भागेत असते, त्याच्यामुळे धुळीची कमी नसते. एकाने मला प्रश्न विचारला, महाराज या गर्दीत आपण वारीला येत नाही, काय वेडे लोक आहे तुमचे वारकरी? एवढ्या आषाढीच्या गर्दीत, कार्तिकीच्या गर्दीत पंढरपूरला लोटालोटी करतात, एरवी काय देव पळून जातो का? त्याचा प्रश्न किती छान आहे ना, आणि बरोबर आहे की नाही? एरवी देव असतोच ना, मग कार्तिकीला ना आषाढीलाच का जावं? त्याचं उत्तर आहे का, एरवी देव असतो, संत नसतात. आषाढीच्या गर्दीमध्ये 1,000,000 लोक असतात. काय म्हणतो? आषाढीच्या गर्दीत 1,000,000 लोक असतात, त्या 1,000,000 मध्ये 10 संत असतात. त्या गर्दीमध्ये खेटता खेटता कधीतरी एखादा साधू जीवनाला स्पर्श करून गेला तर जीवन सफल होतं. म्हणून अशा कितीक आषाढ्या करायच्या आहेत त्या त्याकरता करायच्या आहेत, लक्षात ठेवा. आणि ज्ञानोबरायांबरोबर देवाला भेटायचे, तुकोबरायांबरोबर भेटायचे, त्यांचा ताकदच ती हो. काय आता आपल्याला माहीत नाही का गाव बा, गंगेच्या पलीकडे कुलकर्ण्याचं घर, मुलगा जन्माला आला अत्यंत बद्ध, काहीच येत नव्हतं, आई वैतागली, बाप वैतागला, का ढरलं आणि नाथ महाराजांच्या घरी सोडलं, बाबा याला सांभाळावं, काहीच कामाचं नाही. नाथ महाराज म्हणले बस काय करतो, काही नाही, जेवायला दे, जेवायला. काय पाहिजे जेवायला? तो म्हणले पुरणपोळी. नाथ महाराजांनी आईसाहेबांना सांगितलं करा गिरजाई पुरणपोळी करा. पुरणपोळी तूप गावबा चूप, रोज पुरणपोळी खायचा झोपायचा गावबा. सकाळी पुरणपोळी, संध्याकाळी पुरणपोळी, काहीच नाही, काहीच नाही. मस्त चाललं, मस्त चाललं, काहीच नाही. एक दिवशी नाथ महाराजांना वाटलं की आता आपलं जीवन कार्य, आपलं अवतार कार्य थांबवावं. पण युगायुगाने रामायण ग्रंथाचं लिखाण चालू होतं, अर्धा ग्रंथ लिहून झाला होता आणि अर्धा ग्रंथ बाकी होता. नाथ महाराज समाजाला सांगतात मी जातो आता. लोक म्हटले महाराज अपूर्ण ग्रंथ लिखाण सोडून कसं जातात, एवढा रामायण पूर्ण करा आणि मग जा. ऐका तुम्ही, नाथ महाराज म्हणतात माझा गावबा पूर्ण करेल की ते पुरणपोळ्या खाये, साधा त्याला ओंकाराचा उच्चार येत नाही तो काय पूर्ण करेल. ए बोलवा गावबाला. गावबाला बोलवलं, रोज 6 वेळ होती पुरणपोळीची, आज 4 बोलवलं. आला 4, मालक 4 कशी पुरणपोळी? पुरणपोळी नाही, मग मला अवतार कार्य संपवायचंय आणि हा रामायण ग्रंथ तुला लिहायचा आहे, असं जवळ घेतलं. काहीच नाही केलं नाथ महाराजांनी, नाही का? जो असे दिटी जयावरी झडके की पद्म करू माथा पारुके, तो जीवची परी तुके महेशसी. महाराज नाही का हात ठेवीला मस्तकी, प्रसाद देऊनी केले सुखी, नाही का? थोरी व सांडिली अपुली परीसे, नेनो सेवू कैसे लोखंडाशी. स्पर्श झाला फक्त नाथ महाराजांचा डोक्याला, माझ्याकडे बघू नका. गावबाने रामायण पूर्ण केलं, ह्या संत स्पर्शाची ताकद आहे, लक्षात ठेवा. नाही नाही, ही संत स्पर्शाची ताकद आहे बरं का. अंबरीश महाराज, अंबरीश महाराज, मला असं वाटतं बुवा, मला असं वाटतं
अण्णा तुमच्या डोक्यावर हात ठेवून गेले आणि म्हणूनच शताब्दी पूर्ण होते हे तुमच्याकडे बघून मला जाणवत आहे. हा तो स्पर्श तुम्हाला शेवटच्या श्वासापर्यंत जाणवत राहील आणि तुमचा स्पर्श हा समाजासाठी अण्णांचा स्पर्श असेल कारण ती संतांची वाक्य आहे. तिसरी गोष्ट आलिंगन. आलिंगन घडे मोक्ष सायुजता जोडे ऐसा संतांचा महिमा. आलिंगन संतांची या दिव्य झाली माझी काया. आणि चौथा भाव सर्व सुखी आजी येथेची ओळली संतांची देखिली चरणांबुजे. संतांची चरण बघितले की जगातली सर्व सुख येतात. जगातली सर्व सुख म्हणजे परमात्मा तत्व आहे आणि परमात्माच पाठीमागे लागतो. कधी पाठीमागे लागतो? संत दर्शन घडेल त्या दिवशी. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडियला. संत भेटले रे भेटले की देव मागे पडतो. खरं सांगू का महाराज, देव भेटावा लागत नाही, देव आहेच. संत भेटावे लागतात. लोक देवाला भेटायला जातात, वेडेपण आहे. संतांना भेटायला जा, काय होईल? संत भेटले की असलेला देव कळेल, त्याला भेटायची गरजच नाही. तो आतच आहे, तो कळावा म्हणून संत भेटायचे. संत भेटले की त्याची कळण्याकरता. म्हणून ज्ञानेश्वरी वाचून कुणालाच देव भेटत नाही, गाथा वाचून कुणालाच देव भेटत नाही. मग ज्ञानेश्वरी वाचल्याने असलेला देव कळतो, गाथा वाचल्याने असलेला देव कळतो, आणि ज्ञानोबाराय तुकोबाराने मिळतो. म्हणून एक वाक्य ऐका, आम्ही देव होऊ शकत नाही, आम्ही साधू होऊ शकत नाही. आयुष्यात एक काम करा, आम्हाला साधू होणं शक्य नाही. नका साधू, कमीत कमी साधूचे तर व्हा. ज्ञानोबाराय तुकोबारायचे व्हा. गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला आणि जीवन वारकरी जगा. नाही का, तेच खरं धन्यता आहे महाराज. आणि मग मात्र सर्व सुखे आजी येथेची वळली. पण हे सहजासहजी होत नाही का. सर्व काळ होतो आठवीत मणी, पिटली ते धनी येणे काळे ज्ञानेश्वर. महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, कोणी सुद्धा उठणार नाही. कीर्तनाच्या काही मर्यादा असतात. ज्ञानदेव तुकाराम भजन झाल्याशिवाय कोणीही जागा सोडणार नाही. एवढा मोठा हा सोहळा चालू आहे. विशेष म्हणजे इथं ज्ञानयज्ञ चालू आहे आणि इथं यज्ञसुद्धा चालू आहे. खरं म्हणजे यज्ञात केलेली मंत्राची मंत्रघोषाने दिलेली भगवंताला आहुती आणि मंत्रघोषाने दिलेल्या आहुतीची नामघोषाने केलेली सांगता. म्हणून कीर्तन आणि यज्ञ याची हा संगम आहे. मी बोलून गेलो. आमचे हरिभक्तीपारायण कृष्णा महाराज अरगडे या उत्सवाचं नेतृत्व करतायत. आपलं परम भाग्य आहे. औरंगाबादमधलं एक वारकरी आणि सच्छील व्यक्तिमत्व आहे ज्यांना वारकरी संप्रदायाची दशाही आहे आणि दिशाही आहे. मी स्तुती म्हणून नाही, कोण वक्ता कुठे असावा हे त्यांना कळतं, हे चांगल्या चांगल्यांना कळत नाही. म्हणून मी तर मागे बोललो त्यांना की औरंगाबाद शहरात वारकरी संप्रदायाची श्रवणाची एक मांदियाळी टिकवून ठेवली आमच्या कृष्णा महाराजांनी. आरगणे महाराजांनी धन्यवाद देतो आजच्या कीर्तनाकरता. माझे संमित्र हरिभक्तीपारायण विनायक महाराज स्वतः आलेले आहेत. माझ्याबरोबर माझ्या गावचे पोलीस पाटील हिरामन संतोष अण्णा गांगुर्डे. आमच्या भागातलं मोठं व्यक्तिमत्व आहे. आत्ता एक मोठा सप्ताह त्यांनी स्वतः केला महाराज, तेही आज या कीर्तनाकरता आलेले आहेत. आमचे पाटील महाराज गजानन महाराज संस्थानचे सर्वे सर्व तेही या कीर्तनाकरता आलेले आहेत. महाराजही आलेले आहेत धावपळ करत. उष्का वेणा महाराज आपणही सगळ्यांनी मला साथ दिलेली आहे. नवनाथ महाराज आहेत, चौधरी सर, हा आपले चौधरी सर आहेत. बाकी टाळकरी मंडळी आहेत, चोपदार आहेत. सर्वांचं मी दर्शन घेतो. थांबतो एक अर्धाच मिनिट, एक गोष्ट बोलणार आहे. ज्ञानोबाराय ज्यांनी घडवले, ज्ञानोबाराय ज्यांच्यामुळे नवे नवे वारकरी संप्रदायाचे जे विश्वगुरु आहेत ते संत सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराज. त्यांचं संजीवन समाधी स्थान त्र्यंबकेश्वर क्षत्रिय आहे. बऱ्याच वेळा आपल्याला त्याची जाणीव नसते. अत्यंत पावन ब्रह्मगिरीच्या कुशीमध्ये ती समाधी आहे. प्रत्येक शिव अवतार प्रत्यक्ष म्हणजे निवृत्तीनाथ आहेत.
आणि निवृत्तीनाथ म्हणजे ज्ञानोबारायांचा प्राण आहे. आपण ज्ञानेश्वरी वाचत असाल तर त्याची जाणीव आहे. त्या सद्गुरु निवृत्तीनाथ महाराजांच्या संजीवन समाधीचा जीर्णोद्धार प्रचंड गतीने चालू आहे. 50 वर्षे झाला नाही, 2 वर्षापूर्वी अध्यक्षपदाची जबाबदारी माझ्यावर आली आणि निवृत्तीदादांची कृपा झाली. त्यांचा जीर्णोद्धार तेच करून घेत आहेत, पण आपण निमित्त ठरत आहेत. त्या जीर्णोद्धार चालू आहे. पौष वारी ही निवृत्तीनाथांची वारी असते. सर्वांनी येणाऱ्या 30 जानेवारीला पौष वारी आहे, त्या वारीला या असं निमंत्रण देतो. निवृत्तीदादांच्या दर्शनाला येत जा असं निमंत्रण देतो. आणि आपण सर्वांची एक कर्तव्यता म्हणून निवृत्तीनाथांच्या जीर्णोद्धारामध्ये सहभाग घ्यावा अशी एक विनंती करतो. व्यक्तिगत मंदिरं निर्माण करणारे महाराष्ट्रात फार संत आहेत, पण एखादं पुरातन तत्व, पुरातन एखादी संजीवन समाधीचा जीर्णोद्धार होणं हे चंद्रसूर्य असेपर्यंत या महाराष्ट्राची संपत्ती ती जतन करणं आपलं सर्वांचं कर्तव्य आहे. त्या जीर्णोद्धारामध्ये आपण सहभाग घ्यावा आणि पूर्ण फुलाची पाकळी आपण लावावी अशी एक भावना व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. आपण सर्वजण शांत बसलेले आहात, असंच एक फक्त 5 मिनिटासाठी बसून राहायचं आहे. ज्यांची आज कीर्तन सेवा या ठिकाणी या शताब्दी महोत्सवामध्ये होते आहे, संपन्न झाली आहे, श्रीहरिभक्तिपरायण आदरणीय परमपूज्य संजय महाराज धोंडगे नाणा, अध्यक्ष श्री संत निवृत्तीनाथ महाराज संस्थान त्र्यंबकेश्वर महाराजांचं पूजन या ठिकाणी, संस्थानचे सर्वे सर्वा आदरणीय अंबरीश महाराज या ठिकाणी पूजन करत आहेत. ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. श्रीज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. योगीराज हंस तीर्थ स्वामी महाराज की जय. निवृत्तीनाथ महाराज की जय. महाराजांचं पूजन या ठिकाणी झालेलं आहे. उत्सव समितीच्या वतीने या ठिकाणी महाराजांना निमंत्रण देण्यात आलं आणि त्या निमंत्रणाचं मान देऊन या ठिकाणी पूज्यश्री महाराज या ठिकाणी उपस्थित राहिले. सुंदर असं चिंतन अभंगामध्ये सद्गुरू अण्णा महाराजांचं चरित्र गुंफून आपल्या सर्वांना मंत्रमुग्ध या ठिकाणी केलं आणि अण्णा महाराज प्रत्यक्ष आपल्या समोर त्यांनी उभे केले जगद्गुरू श्री तुकोबारायांच्या अभंगाच्या द्वारा. त्याबद्दल सर्व उपस्थित सर्व भाविक मंडळी आणि संस्थांचे सर्व अधिपती सर्वांच्या वतीने मी महाराजांचे ऋण व्यक्त करतो. उद्याचे कार्यक्रम नियमाप्रमाणे असे होतील, सकाळी काकडा भजन होईल, त्यानंतर 9:30 ते 1 वाजेपर्यंत शक्ती सामर्थ्य परांबिका ग्रंथाचं पारायण या ठिकाणी सामुदायिक पारायण होईल. त्यानंतर 2:00 ते 3:00 महिला भजनी मंडळांचं भजन होईल. 3:00 ते 5:00 सद्गुरू अण्णा महाराजांच्या जीवनचरित्रावरती प्रवचन चालू आहे. आदरणीय बाबरेकर गुरुजी यांच्या मधुरवाणीतून महाराजांची जीवनगाथा आपल्या सर्वांना श्रवण करायला मिळते आहे. 3 ते 5:00 या वेळेमध्ये प्रवचन होईल. त्यानंतर उद्या आपल्याकडे थोर संत विभूती या ठिकाणी उपस्थित होत आहेत. परमपूज्य योगीराज महाराज दंडवते गाणगापूर संस्थानहून या ठिकाणी येत आहेत. त्यांचं संतपूजन होईल. 5 वाजता संतपूजन होईल आणि संतपूजनानंतर हरिपाठ आणि उद्या रात्रीची कीर्तन सेवा श्री हरिभक्तीपरायण परमपूज्य आदरणीय अनिल महाराज पाटील बार्शीकर यांचं सुश्राव्यास कीर्तन होईल. तरी उद्या दिवसभराच्या सर्व कार्यक्रमाचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा ही सर्वांना नम्रतेची प्रार्थना. आज या उत्सवामध्ये सदीच्या भेट देण्याकरता श्रवण करण्याकरता आपल्या शहरातील महाराज मंडळी उपस्थित आहेत. वारकरी संप्रदायाचं थोर मोठं कार्य करणारे सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. श्री हरिभक्तीपरायण परमपूज्य आदरणीय विनायक महाराज आष्टेकर, श्री हरिभक्तीपरायण भरत महाराज चौरे, श्री हरिभक्तीपरायण भागवत महाराज पाटील, महाराजांच्या सोबत आलेले
निरामन पाटील या सर्वांचं या सर्व संत महंतांचं उत्सव समितीच्या वतीने शब्दसुमनाने या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. आणि आताच महाराजांनी सद्गुरू निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधी कार्याचं काम जीर्णोद्धाराचं काम चालू आहे त्या संदर्भामध्ये परमपूज्य अंबरीश महाराज यांनी 11,000 रुपयाची देणगी आपल्या या संस्थांच्या वतीने लगेच या ठिकाणी महाराजांकडे ते सुपूर्त करत आहेत. महाराजांनी त्याचा स्वीकार करावा अशी मी महाराजांना नम्रतेची प्रार्थना करतो. येणेप्रमाणे उद्याचे सर्व कार्यक्रम होतील. सर्वांनी या पूर्ण कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा. आपण बहुसंख्येने उपस्थिती देत आहात त्याबद्दल उत्सव समितीच्या वतीने आपणाला कोटी कोटी धन्यवाद. आज फक्त दुसरा दिवस आहे आणि मला असं वाटतं की शेवटच्या दिवसापर्यंत मला वाटतं पडदेच बाजूला काढावं लागतील का काही इतकी लोकं येतील या ठिकाणी. आणि खरोखरच आपली उपस्थिती प्रार्थने आहे. सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने या सप्ताहाचा या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी सर्वांना नम्रतेची प्रार्थना या ठिकाणी करतो. महिला मंडळींनी पुरुष मंडळींनी शांततेत आपल्या घरी प्रवास करावा ही सर्वांना नम्रतेची प्रार्थना आहे.